वेलकम टू माय यूट्यूब चैनल इंस्पायर कुकिंग। मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या भागात मस्त अशी गरमागरम शेवची भाजी बघणार आहोत, तर चला साहित्य बघूया। पाव वाटी तेल, दोन कांदे, एक टॉमेटो, आलं लसूण आणि मिरची, बारीक शेव घेतला आहे, लाल तिखट, मिक्स मसाला व मीठ। घरातल्या साहित्यात मस्त अशी शेवाची भाजी बनते। कांदा व टॉमेटो बारीक कापून घेते आहे, मिरची व लसूणही बारीक कापून घेते आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये हिंग, लसूण बारीक चिरलेला, कांदा, मिरची व टॉमेटो हे परतून घ्यायचं आहे। कांदा टॉमेटो तेलावर व्यवस्थित परतल्यावरती त्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहेत। मिरची पावडर, गरम मसाला, मिक्स मसाला, चवीप्रमाणे हळद हे सर्व घालून एकत्रित करून घ्यायचं आहे व 5 ते 7 मिनटं त्याला वाफेवर शिजवून घ्यायचं आहे। भाजीला व्यवस्थित असं तेल सुटलं आहे व मसालेही व्यवस्थित मिक्स झाले आहेत। अर्धा ग्लास कोमट गरम पाणी ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे व हे एकत्रित करून घेते आहे। कढईवर झाकण ठेवून एक उकळी काढून घेत आहे। व्यवस्थित भाजी एकत्रित छान उकळली आहे। भाजी व्यवस्थित एकत्रित झाली आहे व तेलाचा एक खमंगपणाही आला आहे। या भाजीसाठी तिखट जाडी शेवही वापरू शकतात। मी बारीक शेव वापरली आहे। गॅस बंद करून मी एक बारीक शेव घालून घेत आहे। शेव घालून भाजी परतून घेते आहे व जे भाजीमधलं पाणी आहे ते शेवमध्ये एकत्रित झाल्यामुळे छान अशी चटकदार भाजी ही तयार होते। झटपट होणारी शेवाची भाजी तयार आहे। वरतून कोथिंबीर घालून घेते आहे व प्लेटमध्ये काढून घेऊया। शेवभाजीबरोबर खाण्यासाठी मी मस्त अशा पुऱ्या केल्या आहेत। ही भाजी पावाबरोबरसुद्धा सुंदर लागते। झटपट होणारी शेवाची भाजी तुम्हाला कशी वाटली तुम्ही करून बघा व कमेंट्स करून सांगा।